हाय सर्वांना, तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासर तुम्हाला जर कसे असेल मस्त ना. मी पण मस्त आहे, स्वस्त आहे. तर आज बिर्याणी बनवायची आहे, तर एक मटण दिसत आहे. आणि सर्वांना माझ्याकडून जय भीम. उद्या आपली जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर उद्या फुल गाडा होणार, उद्या आम्ही जाणार जयंतीला. तर आत्ताच नको स्वप्न बघायला, कारण की कसं झालं आहे उद्याचं सांगू तुम्हाला. उद्या प्रांजलला लसीकरण करायचं आहे, तिथं 5 वर्षाचं पेंडिंग होतं, त्याच्यामध्ये द्यायचं आहे. तर तिला जर बरं वाटलं ना तर जयंतीला जाणार, मस्त एन्जॉय करणार, फुल एन्जॉय करणार. आमच्या वर्षातून म्हणजे दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले, आणि मागच्या वर्षी तर जाणं नाही झालं, कारण की पैसे आपली पोटात होती. तर ह्या वर्षी एन्जॉय करू म्हटलं, पण आता तिचं लसीकरण आहे, तर बघूया. देव करू असं नाही, मस्तपैकी एन्जॉय करायचं होतं. तर आज बनवायची आहे बिर्याणी. बिर्याणीचा बेत आहे, त्यावर बिर्याणी बनवायची. चला बनवते बिर्याणी. उशीर झाला तो, आणि आता वाजले आहे 10:30 हो 9:50 झाली. तर उशीर झाला तर 10:30 नक्की वाजते जेवायला. तर चला पटकन बनवते, स्वयंपाक करते, पटकन जेवायचं. प्रेशर आपले झुंपलेले आहे, आणि आज दिवसभर टाईमकडे गेलतो आम्ही. तर आता पाऊणे 8 वाजता आलो आम्ही. आता पटकन आवडतो, उशीर पण झालं स्वयंपाक बनवायला. तर चला लवकर लवकर स्वयंपाक करूया. तर आज बनवायची होती बिर्याणी. बिर्याणी ना खरं सांगू का, इथं आल्यापासून आमच्या घरात 2-3 आठवड्यानंतर होते, म्हणजे होतेच. तर आज बनवायची होती बिर्याणी, करत खूप कंटाळा आला होता, कारण की आम्ही ताईंच्या घरी गेलो होतो. तिथून आल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं. नंतर आई बोलली आपण बिर्याणी बनवू, तसं पण आई आता लवकरच गावी जाणार आहेत, तर त्याच्यामुळे आता म्हणजे 1-2 दिवसांनी जातीलच. आणि आम्ही पण लवकर जाणार आहेत गावी, आता पुढच्या महिन्यात आम्ही गावी जाणार आहेत. तर त्याच्यामुळे आता खरेदी वगैरे आणि आमची ॲनिव्हर्सरी आहे ह्या महिन्यामध्ये, तर आता खूप दगदग होणार आहे. कारण काय आणा बाजारातून, हे आणा ते आणा, गावाला द्यायची शॉपिंग वगैरे, बापरे खूप असा खर्च होणार या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रेशाचा बड्डे आहे, बड्डे पण एकदम धमाल करणार आहेत आपण. तर आता इथं चाललेलं आहे माझे चिकन वाफायला ठेवलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे चवीपुरतंच टाकते. तर आपल्या प्रेशाला आईची सवय लागलेली आहे. तर बघू आता पुढच्या महिन्यात आम्ही पण लवकरच जाणार आहोत. तर त्यासाठी आणि वेदांकडं आम्ही गेलो होतो काल, दिवसभर आम्ही वेदांकडं होतो. कारण वेदांतला काय होतं, सारखी ताप यायची. आणि नंतर ताईंनी, एका ताईंच्या मैत्रिणीने सांगितलं की त्याला आहे ना तूप वगैरे लावू पायाला. जर तुमच्या लहान बाळाला किंवा मोठ्या मुलांना पण, सध्या 10-12 वर्षाचे मुलं असतील ज्यांचे, जर त्यांना ताप आली असेल तर आपले तळप आहे त्याला गावरून तूप लावायचं. आम्हाला खरंच नव्हतं माहिती, आणि काही काहींना पण माहिती नसेल, काही काहींना माहिती असेल. तर जर ज्यांना नसेल माहिती, त्यांनी खरंच तसा प्रयोग करा, तळपायाला तूप लावायचं गावरून तूप, तर ताप ॲटोमॅटिक उतरली जाते. गोळी न घेता वेदांची ताप उतरली, आणि ते चिकन वाफवलेलं आहे मस्तपैकी. आणि बिर्याणीचं बेत काय एकदम झक्कासाचं, एकच नंबर होणार आहे. तर बघा मिरच्या वगैरे कापून टाकले. तर आई बोलल्या तू अशा पद्धतीची बिर्याणी नको बनत जाऊ, पण ह्या पद्धतीची जशी मी बिर्याणी बनवते तशी सर्वांना आवडते, आणि विशेष म्हणजे सगळी संपून जाते. तर आई बोलल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर एवढी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अजून अद्रक लसूणची पेस्ट घे, आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून एकदम, म्हणजे कोथिंबीर पण एवढी घ्यायची की ती सर्व आपली जी बिर्याणी ती लाल नाही दिसली पाहिजे, तर हिरवी गार दिसली पाहिजे आईंचं असं मत होतं. तसं कर, पण मी तसं केलेलं नाही, आईंचं म्हणणं ऐकलं नाही. मग माझ्या पद्धतीतलीच बिर्याणी मी बनवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये बिर्याणी म्हटलं आता अचानकच ठरलेला प्लॅन. तर त्याला गरम मसाला पण नव्हता, आपला खडा मसाला वगैरे असतो तो नव्हता. तर दुकानात जायला पण कोण नाही, कारण की कसं खाली जायला खूप कंटाळा येतो लिफ्ट नसल्यामुळे, त्याच्यामुळे कोणी खाली गेलं पण नाही. आणि नंतर मी भात वगैरे शिजवतो, सर्व भांडे वगैरे सर्व किचन क्लीन करून घेतलेलं आहे. कारण कसं एक दोन्ही गॅस बुकिंग असल्यानंतर आपण करणार काय, नाहीतर मग किचन वगैरे साफ तर करू शकतो आपण. तर भांडे वगैरे घासून घेतले एकदम स्वच्छ. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या इथं पाणी ना खूप कमी यायला लागला, तर खूप जपून वापरावं लागतं. उन्हाळ्यामध्ये एवढे प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं ना, एकतर ऊन लागतं एकदम कडक, गरमी होते. पपाटाच्या
मला मुंगे खातात ते. तर इथे जेवण वगैरे सर्व झालं ना, अचानक आमच्या घरावरती संकट आलं. संकट म्हटलं तरी जमेल, कारण की अचानकच 11 वाजता लाईट गेली. बापरे, आता करणार का एवढी गर्मी, एवढा उन्हाळा मुंबई साईडला. बापरे, आणि लाईट गेली, खूप टेन्शन डोक्याला. आता सर्व दुकानं बंद, काय करणार. सर्व म्हणजे जे इलेक्ट्रॉनिकचे दुकानं ते पण बंद, लाईट गेली. तर डोक्यालाच हात लावला आणि काय झालं काय कळना. म्हणजे मीटरमध्ये पण लाईट दिसेना, आम्हाला वाटलंच नाही. आम्हाला वाटलं सर्वांची गेली लाईट, कारण सगळी जशी जाते तशीच आम्हाला कळ. नंतर आम्ही अर्ध्या तासानंतर खिडकीतून बघितलं तर सर्वांची लाईट होती, आणि दरवाजा उघडला खरखरे टाकायला गेलो तर सर्वांची लाईट होती, फक्त आमचीच गेली होती. आता कर काय. नंतर हे खाली गेले मिस्टर, वॉचमॅनला सांगितलं तर खालचं जे मेन स्विच आहे ते ॲटोमॅटिक ऑफ झालं होतं. तर त्या वॉचमॅनला विचारलं काय झालं, तर बोलला लोड आल्यामुळं तुमची लाईट ॲटोमॅटिक बंद पडली. आता 12 वाजलेले आहेत आणि आपल्या कामोठ्यामध्ये एकदम फटाकडे धूमधडाक्यात जयंती साजरी होणार आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर आता 12 वाजता आणि ना सगळे जाग येत आमच्या घरामध्ये आणि मस्त 12 फटाके उद्या जयंतीत नाही, म्हणजे आमच्या घरात नाही एवढं परमिशन नाही डान्स वगैरे करायचं, पण आम्ही जाणार आहोत. पण बघू आता सिक्रेट येते. येतो का आवाज तुम्हाला? लांब आहे थोडस. आता फटाकडे वाजतंय. ओ, दरवाजा बघ, बुड बीट घाली. फटाकडे वाजतंय. चला बाय सर्वांना, गुड नाईट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि सर्वांनी जय भीम न्यायला विसरू नका व्हिडिओच्या माध्यमातून. चला बाय सर्वांना, गुड नाईट. अजून मला 12 वाजले त्यामध्ये पोलीस जागेच येते बघ. आता आपल्याला कवर कवर झोपतात, कवर काय फटाकडे. बारा वाजले.